मी सुशांत भुगे स्वागत करतो आणि पुढचं लेक्चर सुरू करायच्या पहिले काही एक दोन सूचना आहेत त्या मी तुम्हाला देऊ इच्छितो त्यातली सगळ्यात पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची सूचना म्हणजे आपण या लेक्चरमध्ये जे काही बोलतो प्रत्येक आणि प्रत्येक शब्द तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे तर कृपया करून फॉरवर्ड करून वगैरे व्हिडिओ बघू नका म्हणजे यातला कोणत्या शब्दावर किंवा कोणत्या माझ्या सांगण्यावर प्रश्न येईल हे सांगता येत नाही त्यामुळे त्याला सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत व्हिडिओला तुम्ही बघत राहा म्हणजे तुम्हाला माझी विनंती आहे फॉरवर्ड करून बघितल्यापेक्षा न बघितलेलं चांगलं कारण त्यातून काही तुम्हाला हाती लागणार नाही आणि आपण व्हिडिओ पण मुद्दाम छोटे छोटे बनवत आहे त्याचं कारण तेच आहे की तुम्हाला कंटाळवाना वगैरे न वाटावं यासाठी ठीक आहे तर व्हिडिओ सुरुवातपासून शेवटपर्यंत कंटिन्यू पहा त्याचा तुम्हाला फायदा होईल ठीक आहे तर आपण आपल्या पुढच्या भागाकडे बोलूया आपला पुढचा भाग म्हणजे आपला टॉपिक पाहायचा आपल्याला सर्वनाम ठीक आहे तर नेमकं सर्वनाम म्हणजे काय तर कोणी सांगा सर्वनाम म्हणजे काय तर मागच्या लेक्चरमध्ये आपण हो नाम म्हणजे काय पाहिलं आता नामासोबतच आपण पुढचा टॉपिक आपण सर्वनाम पाहू तर सर्वप्रथम सर्वनाम म्हणजे काय तर सर्वनाम म्हणजे नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात किंवा नामाची होणारी पुनरावृत्ती टाळावी म्हणून जो शब्द वापरतात त्यास असं सर्वनाम म्हणतात आता पुनरावृत्ती किंवा ऐवजी आपण एक छोट्या उदाहरणातून समजून घेऊ एक छोटस उदाहरण पाहू तर त्यामध्ये पहा राजू नागपूरहून आला राजू रेल्वेनी आला राजू घरी आला राजू फ्रेश झाला राजूनी जेवण केले राजू झोपला तर म्हणजे हे इथं परत 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 ते आपल्याला ते राजू 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 म्हणावं लागतं बरोबर तर, तर असं न करता आपण जर का असं म्हटलं राजू नागपूरहून आला तो रेल्वेनी आला तो घरी आला त्याने जेवण केले तो झोपला तर म्हणजे इथं आपण राजू हे नाव आपण परत 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 आपण वापरलेलं नाही तर त्याच्याऐवजी आपण एक शब्द वापरला तर तो शब्द कोणता वापरला राजूच्या ऐवजी काय वापरला आपण तो वापरला ठीक आहे तर तो म्हणजेच काय आहे सर्वनाम म्हणजेच नामाच्या ऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात म्हणजे जे नामाच्या ऐवजी वापरतात आणि आपण त्याने काय केलं की नामाची होणारी पुनरावृत्ती आपण टाळली म्हणजे राजू 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 म्हणायचं आपल्याला काय तिथं काम पडलं नाही ठीक आहे झाले डेफिनेशन क्लिअर तर त्यानंतर काही उदाहरणं आहेत सर्वनामांची ते म्हणजे मी तू तो हा ही तो कोण काय आपण स्वतः ही उदाहरणं आहेत सर्वनामांची आणि सर्वनाम ही जी आहे ती विकारी जात आहे विकारी म्हणजे ज्या नाम वचन लिंगानुसार काय त्यामध्ये बदल होऊ शकतो त्याला आपण काय म्हणतो विकारी आणि अविकारी म्हणजे काय तर नामाच्या ना लिंगानुसार वचनानुसार ज्यात बदल होत नाही त्याला आपण काय म्हणतो तर अविकारी तर सर्वनाम काय आहे विकारी आहे विकारी म्हणजे नामवचन हो लिंग बदलल्या सर्वनामात बदल होतो आणि हा पुढचे हे ज्या बाबी आहेत त्या आपल्यासाठी अत्यंत महत्वाच्या आहेत परीक्षा दृष्टिकोनातून एक प्रश्न कन्फर्म पकडून चला म्हणजे पकडून चला तर त्यातली पहिली बाब आपली कोणती आहे तर मराठीत एकूण सर्वनाम किती आहेत तर नऊ हे लक्षातच ठेवायचं एकूण किती आहेत नऊ आणि ते कोणकोणते आहेत मी तू तो हा जो कोण काय आपण स्वतः याच्यात आपण जो लिहायचं आपलं राहिलं परंतु इथं मी तुम्हाला लिहून दिलं तर हे काय आहे ते नऊ सर्वनाम आहेत कोणकोणते मी तू तो हा कोण काय आपण स्वतः आणि जो ठीक आहे तर एकूण नऊ आणि हे सगळे आणि तुम्हाला प्रश्न याच्यावर विचारतातच आणि आता पुढचा मुद्दा या नऊ पैकी लिंगानुसार बदलणारी किती आहेत या नऊ पैकी लिंगानुसार बदलणारी किती आहेत तर तीन सर्वनाम आहेत आणि ते कोणते आहेत तो हा जो आणि तो आपण पुलिंगासाठी वापरतो तर स्त्रीलिंगीसाठी आपण काय वापरतो ती हा ही जो जी जे म्हणजे याच्यामध्ये लिंगानुसार बदल होतो आणि आपण उदाहरण घेऊन पहा मी मी जर का मी स्वतःबद्दल बोलत असेल तर मी मुलगा असू द्या की मुलगी असू द्या म्हणजे स्त्रीलिंगी असू द्या की पुल्लिंगी असू द्या की अजून काही असू द्या तिथं मला काय वापरावं लागेल मीच वापरावं लागेल त्याच्यामध्ये बदल होत नाही म्हणजे असे फक्त तीन सरनाम आहेत जे लिंग बदलले असते सर्वनाम तिथं बदलतात तसंच आता एक पुढचा मुद्दा पाहतो की वचनानुसार बदलणारी सर्वनामे ती किती आहेत वचनानुसार बदलणारी आहेत तर पाच कोणकोणती ती, ती लक्षात ठेवायची मी तू तो हा जो म्हणजे इथं एक वचनाचं अनेक वचन झालं तर त्यांच्यात बदल होतो म्हणजे समजा मी एकटा असेल माझ्याबद्दल बोलत असेल तर मी काय म्हणतो मी आणि आम्ही किंवा दोन चार जण असेल आणि ते त्यांच्याबद्दल बोलत असेल तर ते काय म्हणतील मी म्हणणार का नाही तर ते काय म्हणतील आम्ही म्हणजे मी बदलला तूच तुम्ही तोच ते हाच हे जोच जे ठीक आहे तर हे पाच जे सर्व आहेत ते वचनानुसार बदलतात हे तर खूप महत्वाचं आहे एकूण किती आहेत नऊ त्यापैकी लिंगानुसार बदलणारे किती आहेत तीन वचनानुसार बदलणारे किती आहेत पाच ठीक आहे त्यानंतर प्रश्नार्थक सर्वनाम आहेत प्रश्नार्थक सरनाम म्हणजे काय प्रश्न विचारण्यास त्यांचा वापर आपण ते समोरच्या लेक्चरमध्ये आपण ते बघणारच आहे तर असे किती आहेत प्रश्नार्थक सरनाम दोन कोण आणि काय आणि दोन आहेत आत्मवाचक कोण आपण आणि स्वतः हे आपण समोर ते पाहणारच आहे तर पुढच्या आपण पाठकडे वळूया मराठीत एकूण सर्वनामाचे सहा प्रकार मानण्यात येतात तर ते कोणते कोणते आहेत तर आपण तिथे बघूया पुरुषवाचक सर्वनाम आहे दर्शक सर्वनाम आहेत संबंधी सर्वनाम आहेत प्रश्नार्थक सर्वनाम आहेत अनिश्चित सर्वनाम आहे आणि आत्मवाचक असे हे सर्वनामांचे एकूण सहा प्रकार आहेत आपण हे सर्वच्या सर्व सहाच्या सहा प्रकार आपण बघणार आहे तर सर्वप्रथम आपण त्यातला पहिला प्रकार बघू पुरुषवाचक सर्वनाम तर त्यामध्ये कोणकोणते आहेत प्रथम पुरुष द्वितीय पुरुष आणि तृतीय पुरुष असे हे तीन प्रकारचे सरनाम आहेत तर सर्वप्रथम समजून घ्या प्रथम पुरुष म्हणजे कोण म्हणजे जो बोलणारा आहे तो असते प्रथम पुरुष आणि ज्याच्याशी बोलायचा आहे तो आहे द्वितीय पुरुष आणि ज्याच्याबद्दल बोलणारा आहे तर तो आहे तृतीय पुरुष आता उदाहरणार्थ एक समजून घ्या मी जर का तुम्हाला बोलत आहे तर इथं मी कोण आहे प्रथम पुरुष मी कोणाला बोलत आहे मी याच्या यूट्यूबच्या माध्यमातून तुमच्याशी बोलत आहे म्हणजे तुम्ही कोण झाले तिथं द्वितीय पुरुष आणि जर का मी तुम्हाला एम एस धोनीची जर का गोष्ट सांगत असेल तर आपण कोणाबद्दल बोलत आहे महेंद्रसिंग धोनीबद्दल तर तो कोण आहे तृतीय पुरुष बरोबर प्रथम पुरुष म्हणजे मी द्वितीय पुरुष तुम्ही आणि तृतीय पुरुष ज्याच्याबद्दल आपण बोलणार आहे ते ज्याच्याविषयी आपण बोलणार ते म्हणजे इथं तृतीय पुरुष कोण झाला एम एस डी महेंद्रसिंग धोनी तर इथं आपण परत पहा प्रथम पुरुष म्हणजे काय स्वतः विषयी आपण जेव्हा बोलतो किंवा जो बोलणारा असतो त्याला आपण काय म्हणतो तर प्रथम पुरुष उदाहरणार्थ इथे एक कचन आणि अनेक वचन यामध्ये पहा एकता असलो तर आपण काय म्हणतो मी गावाला गेलो आणि अनेक लोक असतील एकाहून जास्त असतील तर आपण काय म्हणू आम्ही गावाला गेलो म्हणजे इथे एक काय प्रथम पुरुष मध्ये मी अनेकवचन काय आम्ही द्वितीय पुरुष म्हणजे बोलणारी व्यक्ती ज्याच्याशी बोलत असते तर त्याला आपण काय म्हणतो द्वितीय पुरुष उदाहरणार्थ तू शाळेत जा एकटा असेल तर किंवा अनेक असेल तर तुम्ही शाळेत जा जसं मी तुम्ही बोलत आहे म्हणजे काय तुम्ही एकापेक्षा अधिक आहात जर का मी एकट्या कोणाला जर का शिकवत असतो तर मी काय का म्हणलंस तर तू म्हणलंस परंतु तुम्ही एकापेक्षा अधिक घटक आहात एकापेक्षा तुम्ही अधिक विद्यार्थी आहात म्हणून मी काय वापरत आहे तुम्ही ठीक आहे त्यानंतर आपला पुढचा यातला पार्ट तृतीय पुरुष म्हणजे बोलणारी व्यक्ती ज्याच्याविषयी बोलत असते ती म्हणजे आपण मग कोणाचं उदाहरण घेतलं होतं एम एस डीचं आपण उदाहरण घेतलं होतं म्हणजे महेंद्रसिंग धोनी कोण आहे आपल्यासाठी तृतीय पुरुष बोलणारा मी आहे तुम्हाला सांगत आहे तुम्ही द्वितीय आणि महेंद्रसिंग धोनी काय तृतीय पुरुष तर त्यामध्ये पहा एकवचनात कोणकोणते सरनाम आहेत तो ती ते आणि अनेक वचना ते त्या ती हे त्यांचे अनेक वचन आहेत तर तुम्हाला प्रश्न विचारतात की एक वचनी सरनाम कोणता आहे तृतीय पुरुषामधलं किंवा तृतीय पुरुषामधलं अनेक वचनी कोणतं आहे किंवा प्रथम पुरुषमधलं एकवचनी वचनी कोणतं आहे प्रथम पुरुषमधलं अनेकवचनी वचनी कोणतं आहे यावर तुम्हाला निश्चितपणे तुम्हाला प्रश्न ते विचारतात आणि विद्यार्थी मित्रांनो आपण याच्या पुढच्या पार्ट मध्ये जे आपले बाकी राहिलेले आहेत ते सर्वनाम आपण बघणार आहेत आणि त्यासाठी तुम्ही पुढचा पार्ट सुद्धा आवश्यक बघा कारण सर्वनामावर किमान एक प्रश्न येत असते म्हणजे येत असते आणि दुसरी तुम्हाला एक सूचना की नवीन नवीन व्हिडिओचे तुम्हाला अपडेट मिळण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि काही अडचणी असतील तर मला कमेंटमध्ये तुम्ही विचारू शकता तुमची प्रत्येक अडचण सोडवण्यास आम्ही सर्व आमची टीम कटिबद्ध आहे आणि आमच्या परीना आम्ही तुमच्या प्रत्येक अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करू त्यासाठी आम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करा इथून पुढचे जे आपले सर्वनामाचे पार्ट आहेत ते आपण पुढच्या लेक्चरला बघू थँक्यू